पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसलाय. हडपसरमध्ये 5 माजी नगरसेवक अजित पवार यांची साथ सोडणार आहेत. अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं वृत्त हाती येत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज ते भरणार आहेत. पुण्यामध्ये अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय. हडपसर विधानसभा मतदारसंघात इच्छुक आहे म्हणून मी दादांशी बोललो. त्यानंतर मी मला काही रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे मी हडपसर विधानसभेची निवडणूक लढवत आहे आणि माझ्यासहित 5 नगरसेवक आम्ही त्या दिवशी मंगळवारी सकाळी 11 वाजता फॉर्म भरणार आहोत आणि त्यावेळेस आम्ही सर्व 5 माजी नगरसेवक तिथे उपस्थित राहून फॉर्म भरणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथं बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये मनसेचे पुण्यातील शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किशोर शिंदे, दिलीप वागसकर यांच्यासोबतच अनेक पुण्यातील मनसेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. हडपसरमधील 5 माजी नगरसेवक दादांची साथ सोडणार आहेत. अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे दादांची साथ सोडून अपक्ष म्हणून लढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पहिल्या यादीमध्ये 110 ते 115 उमेदवारांची नावं असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत जागावाटपासाठी रात्रभर खलबत झाली. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. काँग्रेसच्या छाननी समितीची दुसरी बैठक आज दिल्लीमध्ये पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह राज्य प्रभारी चेन्नीथलाही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जवळपास 83 जागांवरील तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अंतरवाली सराटीत आज जरांगे पाटील निर्णायक बैठक घेणार आहेत. यावेळी उमेदवार उभे करणार की उमेदवार पाडायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मनोज जरांगे पाटलांनी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या मौलाना सज्जत नोमानींची संभाजीनगरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा नाव धाडाल. आमगाव विधानसभेसाठी भाजपचे संजय पुराण भाजपमधून लढण्यास इच्छुक आहेत. मागील 5 वर्षांमध्ये सामान्यांचे प्रश्न सोडवण्यानं ही जागा मिळावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दक्षिण सोलापूर विधानसभेचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार मनसेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. महादेव कोगनुरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे, त्यामुळे चर्चा नवधाणाल आहे. वर्ध्यात 4 पैकी 4 जागांवर भाजपनं उमेदवार निश्चित केलाय. भाजपनं तिन्ही आमदारांची उमेदवारी कायम ठेवली आहे, तर पंकज भोयर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. सांगलीच्या जत मतदारसंघातून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज ठाकरे गटातून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी भास्कर जाधवांसह संजय राऊतांची भेट घेतली आहे. अमरावतीत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून बॅनर व्हायरल झालेत. बडनेरची उमेदवारी युवा स्वाभिमान पक्षाला सुटल्याचा दावा हा रवी राणा यांनी केलाय. सोलापुरात विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी मैदानात उतरली आहे. अक्कलकोटचे विद्यमान भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या विरोधामध्ये प्रहार उमेदवार देणार आहे. वायनाड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. गांधींविरोधात भाजपकडून नव्या हरिदास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या वतीनं भिवंडी पूर्वेच्या जागेवर विद्यमान आमदार रईस शेख यांच्या उमेदवारीची घोषणा केली. मात्र आता याच जागेवर ठाकरे गटानं दावा केलाय. रुपेश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तुळजापूर विधानसभेच्या जागेसाठी उमेदवारीवरून काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते. मधुकर चव्हाणांनंतर जिल्हाध्यक्ष धीरप पाटील हे देखील काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे तुळजापुरामध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. अजित पवार गटातील माजी आमदार के पी पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राधानगरी मतदारसंघ उभाटायला जाण्याची शक्यता असल्यानं त्यांनी भेट घेतल्याची माहिती समोर येते आहे, त्यामुळे के पी पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. आचारसंहिता सुरू असतानाही हिंगोलीच्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांचे पोस्टर झळकलेत. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नांदेडमध्ये भाजपला धक्का बसलाय. आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला रामराम ठोकलाय. साबणे हे तिसऱ्या आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
शहापूर विधानसभेमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे। शहापुरात अजित पवार गटाला मदत करणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे। राष्ट्रवादी ऐवजी भाजपला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र बहुजन सन्मान पार्टी विधानसभेच्या निवडणूक स्वबळावर लढणार आहे। विधानसभेच्या किमान 100 जागा लढवणार अशी घोषणा मारुती केसकर यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधून संजय गाडे आणि कोरेगाव मतदारसंघात चंद्रकांत कांबळे यांना उमेदवारी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुस्लिम समाजाचा जोरदार मेळावा पार पडला। विधानसभा निवडणुकीमध्ये योगेश कदम यांच्या पाठीशी हा समाज खंबीरपणे उभा राहील असा विश्वास यावेळी मुस्लिम समाजाच्या नेत्यांकडून देण्यात आला आहे। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। परशुराम उपरकर हे आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। मातोश्री इथं भेट ते घेणार असल्याचं कळतंय। सिंधुदुर्गमध्ये मनसेतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर परशुराम उपरकर हे लोकसभेवेळीच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार होते, मात्र त्यावेळेस पक्षप्रवेश होऊ शकला नाही। आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेना ठाकरे गटामध्ये ते प्रवेश करू शकतात अशी माहिती सध्या हाती आली आहे। राजन तेली यांच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखीन एक माजी आमदार ठाकरे गटामध्ये जाणार आहेत। माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर आज दुपारी 12:30 उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। 12 वर्षानंतर परशुराम उपरकर मातोश्रीकडे रवाना झाले आहेत। निवडणूक आयोग निवडणुकांच्या काळामध्ये आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेला बंदी घालणार हे माहीत असल्यामुळे आम्ही अगोदरच 1 महिन्याचे आगाऊ पैसे महिलांच्या खात्यात जमा केले असं वक्तव्य वळसे पाटलांनी केलंय। शरद पवार साहेबांना सोडायचा प्रश्नच येत नाही। बऱ्याच लोकांना आतल्या गोष्टी फारशा माहीत नसतात। आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आमचा पक्ष तोच आहे, आम्ही फक्त सरकारमध्ये गेलोय असं म्हणत वळसे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। कोको कोला कंपनी खेडमध्ये योगेश कदम यांनी आणली। आदित्य ठाकरे यांची नक्कल करत टुणूक टुणूक पिल्लू असा उल्लेख करत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे। रत्नागिरीत योगेश कदमांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। युवा सैनिकांचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ देणार नाही, पूर्वी कुणीतरी भाषणे करून श्रेय घेऊन जायचं अशी टीका आमदार योगेश कदमांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। चांदवड तालुक्यामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे चांदवड तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झाले असून पिकासह सर्वात जास्त फटका हा राहुडसह इतर 10 ते 12 गावांना बसलाय। बांधरा आणि पाझर हा तलाव फुटल्यामुळे पिकासह शेती वाहून गेली आहे। अनेक जनावरांचा सुद्धा मृत्यू झालाय। नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी। परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। सर्वात जास्त फटका हा जो आहे चांदवड तालुक्यात बसलेला आहे, विशेषतः राहुलगाड आणि या भागात तर बंधारे फुटले आणि त्याच्यामुळे जी शेती आहे वाहून गेली, खरडून गेलेली आपण बघू शकतो का। इथे पिकं होते ते वाहून गेलेले आहे आणि विशेष म्हणजे या पावसामुळे अनेक जनावरांचा मृत्यूदेखील झालेला आहे। झाडे कोसळलेली आहे, घरं वाहून गेलेली आहे। माणसांची जीवितहानी झाली नसली तरी पशुहानी झालेली आहे, जनावरांचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे आमचे जवळजवळ 9 गाई बैल गाई मरून गेल्या, काही शेळ्या वाहून गेल्या, बकऱ्या। किती नुकसान झालं असेल तरी आता अंदाजे काय त्याचं 4-5 लाखाच्या पुढचंच नुकसान झालं आहे। एकूणच प्रतीच्या पावसाने हातात ओलाशी आलेला आहे, घास होय तो हिरावून घेतलेला आहे आणि वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हतबल झालेला आहे। मायबाप सरकारने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, राहुल, चांदवड। हरभर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसएमटी ते पनवेल आज सकाळी 10:30 पासून ते दुपारी 3:30 पर्यंत लोकल सेवा बंद राहणार आहे। या दरम्यान सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी दरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील। माथेरानची राणी अशी ओळख असलेल्या नेरळ माथेरान मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरपासून पुन्हा धावणार आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती।